देश में दिन प्रतिदिन बढ़ते पेट्रोल डीजल के दामों के कारण हर किसी को अनेक समस्याओं का सामना करना पड़ रहा है। वहीं कई चीजों के दामों में भी खासा उछाल देखा जा रहा है। इसी चीज के चलते सोमवार को शहर में राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया। इस अवसर पर बात करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने कहा कि केंद्र की मोदी सरकार ने अब तक इस मामले में कोई भी कार्रवाई नहीं की है और उनके ध्यान में ये बात आए इसलिए राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से ये आंदोलन किया गया है। वहीं आगे बात करते हुए वे बोले कि महाविकास अघाड़ी सरकार ये महाराष्ट्र के लोगों के लिए बनी है, उनके हित के लिए बनी है, लेकिन केंद्र का नियोजन नहीं होने के कारण उन्हें अनेक समस्याओं का सामना करना पड़ रहा है। इस दरमियान उन्होंने जमकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी भी की। पेट्रोल के भाव कम करना होगा, डीजल के भाव कम करना होगा, महंगाई बढ़ाने सरकार मुर्दा पार, महंगाई में देश का नेता कैसा हो, बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, करना होगा, करना होगा, डीजल के भाव कम करना होगा, करना होगा, करना होगा। मागच्या काही दिवसापासून आपण सगळे पाहत आहे की पेट्रोल डिझेल गॅसचे जे भाव वाढलेले आहेत हे सरकारचं केंद्र शासनाचं नियोजन नसल्यामुळे हे सगळं झालेलं आहे। मागच्या 7.5 वर्षापासून भारताच्या नागरिकांना ज्या पद्धतीनं भरडल्या गेलेलं आहे, महागाईची मार जी पडत आहे, ह्या पेट्रोल डिझेल गॅसच्यामुळे बाकीच्या सर्व वस्तू, खाद्यपदार्थ असेल, भाजीपाला असेल, ह्या सगळ्या वस्तूवर चे भाव वाढलेले आहे। परंतु ह्या सरकारला कुठल्याही पद्धतीनं त्याचा जाग आलेला नाही आहे। तो जाग यावा म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला असेल, पुरुष वर्ग असेल, ह्या सगळे आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। कारण त्या मोदी सरकारने मागच्या काही वर्षाच्या पूर्वी अमेरिकेला जाऊन अमेरिकेच्या ज्या मेडिसिन कंपन्या होत्या त्या मेडिसिन कंपन्याला परमिशन दिली आणि त्या आणि आपल्या भारतामध्ये ज्या मेडिसिन कंपन्या आहेत त्यांना परमिशन दिली नाही। त्याच अमेरिकेने भारताच्या प्रोडक्शन कंपनीला परमिशन दिली नाही, परंतु भारताने अमेरिकेच्या मेडिसिन कंपनी प्रोडक्शन कंपनीला सगळ्यांना परमिशन दिली आणि आता तो त्याचा सुद्धा भाव वाढवल्या गेले। म्हणजे याचं कारण हे नेमकं हे आहे की ज्या मोदी सरकारचं नियोजन नसल्यामुळे हे सगळा प्रकार भारतामध्ये घडत आहे आणि भारतातला एक शेवटचा माणूस आज ह्या महागाईच्यामुळे त्रस्त झालेला। बघा, आम्ही आमची सरकार महाविकास आघाडीचे सरकार सदैव महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी बनलेली आहे, नागरिकांचे कामं करण्यासाठी आहे। परंतु महाराष्ट्र जर चालवायचा असेल, याच्या बाकीच्या सुखसोयी द्यायच्या असेल, तर त्या हिशोबाने GST मागच्या वर्षाचं GST 29,000 करोड रुपये अजूनही महाराष्ट्राचं दिलेलं नाही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने। त्याच्यामुळे त्या तो जो इथे महाराष्ट्रामध्ये जो भाव आहे तो वाढलेला आहे। परंतु केंद्राचं हे जे नियोजन नसल्यामुळे मागच्या वेळेस क्रूड ऑइलचं प्रति डॉलर 45 रुपये झाल्याच्या नंतरसुद्धा भाव 100 रुपयेच होते आणि आज मनमोहन सिंगाच्या वेळेस 171 रुपये प्रति डॉलर भाव होता क्रूड ऑइलचा, त्यावेळेसही भाव पेट्रोलचे आणि डिझेलचे 60 रुपये होते। आज 111 रुपये प्रति डॉलर झाल्याच्या नंतर भाव 118 रुपये पेट्रोलचे, डिझेलचे 102 रुपये 105 रुपये झालेले आहेत। त्यांचं नियोजन नसल्यामुळे यांना फक्त आणि फक्त ज्या कंपन्या आहेत, ज्या इंडियन ऑइल्स कंपनी असेल, HP असेल, BP असेल, ह्या कंपन्याला फायदा पोहोचवण्यासाठी आणि बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी आपल्या देशातील नागरिकांना ही मोदी सरकार त्रस्त करत आहे।